परिषदेचे सदस्य माननीय पडळकर साहेब यांच्यावर अज्ञात इसमाने त्यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय निंदनीय आहे। आपणाला जर असं दगडफेक करून कोणाला मारायचं असेल तर समोरासमोर विचारानं लढाई लढावी, पाठीत खंजीर न खुपसता समोरासमोर यावं। सध्या लोकशाहीच्या राजकारणात अशा पद्धतीने वागणं योग्य नाही। यासाठी आम्ही आमच्या गावच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज नरगणी गाव बंद ठेवून या कार्यक्रमाचा जाहीर निषेध करत आहे। हे बघा, राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांच्या समोर आता आलेला आहे। कारण गेल्या वर्षभरामध्ये ज्या घडामोडी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बहुजनांच्या वरती अन्याय करणारे आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये मी जाहीरपणे आवाज उठवतोय। ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं। 346 जाती ओबीसी समाजात आहेत। पदोन्नतीचं आरक्षण अजित पवारांनी त्या मंत्र्यांच्या उपसमितीचे प्रमुख असल्यानं महाराष्ट्रातील मागासवर्गीय आदिवासी भटकेविमुक्त भटक्या जमाती आणि विशेष मागास या लोकांचं आरक्षण घालवलं आणि म्हणून मी राज्यभर सगळ्यात छोट्या छोट्या घटकात जाऊन गोंगडी बैठका घेतोय। गोंगडी बैठकांना इतका प्रतिसाद तुम्ही बघताय सगळे, त्यामुळे राष्ट्रवादी तळातून हललेले आहे। लोक आम्ही जागा करायला लागलोय हे आता राष्ट्रवादीला अजिबात पटत नाही, त्यामुळे राष्ट्रवादीनं मुद्द्यावरून आता ते गुद्द्यावरती गेलेले आहेत। मी पहिल्यापासून मुद्द्यावरती बोलतोय की तुम्ही मुद्द्यावरती आम्हाला उत्तर द्या, परंतु त्यांच्याकडे आता मुद्दे शिल्लक नाहीत। त्यांचा खरा चेहरा उघडा होतोय। त्यांनी गोपीचंद पडळकरच्या गाडीच्या काचेवर हा दगड मारलेला नाही। महाराष्ट्रातला जो उपेक्षित पीडित बहुजन आहे त्यांच्या डोक्यात दगड मारण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण हा दगड उलटून राष्ट्रवादीच्या डोक्यावरती पडणार आहे। लोक आता सगळी जागी झालेली आहेत, लोकांना सगळं आता कळायला लागलेला आहे। काल ते म्हणत होते की या गोपीचंद पडळकरचा स्टंट आहे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि रात्री त्यांची जी मुख्य अकाउंट आहेत सोशल मीडियाची त्यातून ते सगळ्या पोस्ट व्हायरल केलेले आहेत। हे सगळं नियोजनबद्ध होतं, कारण जो व्हिडिओ आलाय तो त्यांनी शूट केलेला व्हिडिओ आहे। आमच्या कार्यक्रमात सुद्धा रोहित पवारांचे टी शर्ट घालणारे कार्यकर्ते आता आमच्या सगळ्यांचे केलं तेव्हा ते दिसत आहेत। म्हणजे हे त्यांचं नियोजनबद्ध होतं, पण त्यांनी काही जरी केलं, किती जरी दगडं घातली, गोळ्या जरी मला घातल्या, तर मी महाराष्ट्रामध्ये मी लोकांना जागा करण्याचं थांबवणार नाही। सर, भाजपाच्या पातळीवरून आपल्याला काही विचारणा केली गेली आहे? भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मला रात्री फोन आला होता, माननीय चंद्रकांत दादांचा फोन आला होता, माननीय विरोधी पक्ष नेते आमचे वरच्या सभागृहाचे प्रवीण दरेकर साहेब यांचा फोन आला होता, महिलांच्या नेते आमच्या चित्रा वाघ यांचा फोन आला होता, आणि अन्य सगळ्या आमदारांचे मला फोन आले होते। त्यांनी चौकशी केली, कुणाला काय लागले का, काय झाले का, त्यांनी माझी विचारपूस केली। माझं कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याशी किंवा कर्मचाऱ्याशी बोललं झालेलं नाही, मला त्याविषयी कोणती माहिती नाही। सर, आपल्या कार्यकर्त्यांना काय आवाहन? महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांना माझं हेच आव्हान आहे की पवारांचं राजकारण पहिल्यापासून अशाच पद्धतीनं चाललंय। वेळोवेळी मला कार्यकर्ते सगळे सावध राहावं म्हणायचे, पण मी म्हणायचो ही विचाराची लढाई आहे, आपण विचारानं लढू, आपण मुद्द्यावरती सगळ्या लोकांच्या मध्ये बोलू। कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, आपण लोकशाहीमध्ये राहतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाप्रमाणे आपल्याला इथं स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे। पण हे जर बाबासाहेबांचं संविधान मानणारे नसतील लोक, त्यांनी त्यांच्या घरातच संविधान लिहिलंय अशा पद्धतीची त्यांची भावना असेल, तर त्या लोकांच्याकडे आता आपण एकदम डोळसपणे विचारपूर्वक या सगळ्या गोष्टीकडे बघायला पाहिजे। आणि ज्यांचा हे पुरोगामीचा बुरखा होता की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही हे करतो, मला शरद पवारांना आव्हान करायचं आहे, राष्ट्रवादींना आव्हान करायचं आहे। हे संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये लिहिलंय की एखादा लोकप्रतिनिधी तुमच्याकडे मुद्द्यावरती भांडत असेल तर तुम्ही त्याच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न करताय? हे कुठल्या पानावरती लिहिलं आहे? हे कुठलं कलम आहे? हे तुम्ही आता महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगा, ह्याच्यावरती तुम्ही आता बोला। तुम्ही एक तास फोडली, आम्ही एक तास सुद्धा शिल्लक ठेवणार नाही असं नितेश राणे ट्विट केलेलं आहे। बरोबर आहे, माननीय नितेश राणे हे आमच्या पार्टीचे नेते आहेत आणि ते जिथं जिथं अन्याय होतो तिथं ते पोटतिडकीनं बोलतात, पोटतिडकीनं बाजू घेतात,
आक्रमकपणे पुढे येतात ते त्यांचं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आपण जी काल टीका केली पवारांवर त्याच्यामुळे सगळं घडलं. आपण टीका करायला बघा, आता मी टीका काय केली त्यामध्ये, मी खरं ते सांगितलं. मी लहानपणापासून ऐकतोय ते भावी पंतप्रधान आहेत. 2009 माडाची लोकसभा त्यांनी निवडणूक काय लढवली होती, मी तिथं प्रचाराला होतो. महादेवरावजी जानकर साहेब तिथं उभा होते, त्यांचा प्रचारच असा होता की हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. मग आता आम्ही लहानपणापासून हे ऐकतोय, त्यात खोटं काय आहे? आणि एवढं जर खरं बोलल्यानंतर तुम्हाला वाईट वाटत असेल, तुमची पार्टी 3 जिल्ह्यात आहे, तुम्ही मोदी साहेबांना काय भाषेत बोलता, कशा पद्धतीनं स्टेटमेंट करता, त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे हे संस्कार नाहीत. भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं उत्तर देत नाही, भारतीय जनता पार्टी विचारानंच उत्तर देते. नाही नाही, असं काही नाही. ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्या गोष्टीवरती मी बोलत राहणार. माझा आवाज दाबण्याचा किती जरी प्रयत्न केला तर तो आवाज दाबणारा नाही. बहुजन समाजाचा, गोरगरिबांचा आवाज कालही दबला नव्हता, आजही दबला नाही, उद्याही कुणी दाबण्याचा प्रयत्न केला तर तो दबणार नाही आहे. ज्या गोरगरीब लोकांचा मताचा वापर करून तुम्ही स्वतःच्या पार्टीसाठी, फै पाहुण्यांच्यासाठी हे सगळं वापर केलेला आहे, त्या सगळ्या लोकांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्या शेवटच्या वस्तीवरती, शेवटच्या घरामध्ये सरकारच्या सुविधा गेल्या नाहीत, साधं रेशन कार्ड मिळालं नाही, साधं त्यांना मतदान यादीत नाव नाही, त्यांना राहायला जागा नाही, अशा लोकांच्यासाठी काम करत मी पुढं राहणार आहे. मी आज जालना येते, आमचे अशोक पडळकर सर यांच्या कन्येचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मी जालन्याला निघालो. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.